लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शेतकऱ्यांचे जे अवकाळी पैसे यायचे आहेत, कांद्या प्रसंगी जे आहे त्यांनी कांद्याच्या प्रश्नावर त्यांचे पैसे देऊ केले, त्याच्यामध्ये सुद्धा काही सुधारणा त्या नियमात होण्याची गरज आहे। आणि शेतकरी हवालदार तर खरं आहे, परंतु त्यासाठी विरोधी पक्षाचे आमदार असोत, सत्ताधारी पक्षाचे आमदार असोत, जीवे मारणं वगैरे जे आहेत त्या अशा गोष्टी न करता सत्ताधारी पक्षांनी सरळ सरळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे जावं, भेटावं की ही परिस्थिती अशी आहे आणि कामं करून घ्यावी। या एक वेळेला विरोधी पक्षाला आम्ही समजू शकतो की त्यांची पोस्टपर्यंत होईल की न होईल, सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आणि आमदार तिथे सहज भेटू शकतात आणि तिथून त्यांनी जर सांगितलं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचा विचार करतील। आता ते सगळ्यांनी जे आहेत नेते, त्या नेते मंडळी जे आहेत ते निर्णय घेणं त्याचं काम मी नाही आहे, पण एकूण तो ती उष्णता त्याच्यानंतर ते जे काही खारघरला झालं, चेंगी झाली किंवा काय उष्णतेने लोक गेले, ह्या सगळ्यांच्या सगळ्यांची भीती जी आहे सगळ्यांच्या मनावर आहे आणि एकोपाठ एका पाठोपाठ एक मीटिंग घ्यायच्या का थोडं थांबून थांबून घ्यायचं, हा उष्णतेचा काय प्रॉब्लेम चाललेला आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी रद्द केलेल्या नाहीत, फक्त तकूब केलेले आहेत। निवडणुकीचा प्रचार सुरू आहे, काल देवेंद्र फडणवीस तिथे असं म्हणाले की मी पुन्हा येईल, असं म्हटलं की मी पुन्हा येतोच, त्यामुळे तर काल परत एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली। ठीक आहे, आता ते एवढंच की ज्या खुर्चीत ते म्हणाले होते मी पुन्हा येईन, त्या खुर्चीत मात्र ते पुन्हा आले नाहीत, एवढं नाशिक जिल्ह्यातल्या काही रुग्णालयांमध्ये रुग्ण जातात, त्यांची केस पेपर देताना जात विचारली जाते, अशा घटना सातत्याने घडतात। मला हे कळत नाही की का या अशा मागे पण कशा तरी जे आहे जात विचारली जातो खतं देताना किंवा काहीतरी, हा तर काय प्रश्न आहे, जात विचारल्यानंतर का वेगळं औषध देणार आहेत का वेगळी त्याचं काय निदान होणाऱ्या रोगांचं, त्यामुळे सगळं थांबलं पाहिजे, त्याचा आजार काय तो विचारतात, त्रास काय तो विचारला पाहिजे, त्याचं वय अमुक तमुक काय, त्याचा पूर्व इतिहास काय आहे त्याच्या आजाराचा तो विचार, जात भेद विचारून काय करणार, मला तर कधी कोणी विचारलं नाही, अनेक वेळा मला जावं लागलं इस्पितळमध्ये छोट्या मोठ्या, मला कधी लहान पण मी तर त्या जे जे हॉस्पिटलमध्येच जायचो दर याचं जे मोजमाप सुद्धा जे आहे झालं पाहिजे, प्रत्यक्ष त्यातले जे काही तज्ज्ञ आहेत त्यांनी परत परत तिथे गेलं पाहिजे। आता उगीच जे आहे एखाद्या गोष्टीला विरोध करायचा म्हणून विरोधही होता कामा नये आणि जबरदस्तीनी लोकांच्या इच्छेविरुद्ध जे आहे जबरदस्तीने तो प्रोजेक्ट लोकांवर लादण्याचा सुद्धा कार्यक्रम होऊ नये। विशेषतः जे आहे आम्ही जे टी व्हीवर दाखवलं की अनेक गोरगरीब लोकांवर लाठीचार्ज झाला, त्यांना इजा झाल्या, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्हायला नको आणि म्हणून पवार साहेबांनी तो सुद्धा असे मत मांडलं की तिथल्या लोकांना विश्वासात घ्या, उदय सामंत वगैरे त्यांना ते भेटले त्यावेळेला, त्याचप्रमाणे मग त्या मुख्यमंत्री वगैरे सगळे म्हणतात की आम्ही त्यांना विश्वासात घेऊ, त्यांची समजूत काढायला पाहिजे की नक्की काय तिथे होणार आहे, कशा रीतीने तो प्रोजेक्ट पुढे जाणार आहे। तर आता त्यासाठी स्वतः जर उद्धवजी ठाकरे जर गेले असतील तर त्यांना जाऊन दिलं पाहिजे आणि त्यांना माहिती जी आहे खरी माहिती काय आहे ती त्यांच्या लक्षात आणून दिली पाहिजे, त्याच्यानंतर ते अधिक चांगलं मत बनवू शकतील। उद्धव ठाकरे तिकडे जात असतानाच भाजपकडनं राणेंच्या नेतृत्वामध्ये देखील आंदोलन केलं जाणार आहे, समर्थनार्थ हे राजकारण काय? मला असं वाटतं मी मगाशी सांगितलं कुणी याच्यात राजकारण आणू नये, फक्त माहिती घेण्याच्या दृष्टीनं सगळ्यांनी जावं, काय करण्याच्या बाजूने आंदोलन न करण्याच्या बाजूने आंदोलन असा काही तो फरक होता का मला, त्यांना माहिती असेल यांना माहीत नसेल माहिती घ्यायला काय हरकत आहे, लोकांना भेटून काय नक्की त्यांचा प्रॉब्लेम आहे, किती जागा जाणार किती जमीन जाणार आहे त्याच्यामुळे प्रदूषणाला किती धक्का पोहोचतो आहे, अभ्यास होऊ द्या,
मच्छीमारीवर काय कितपत संकट ते येणार आहे, त्याच्यावर काही उपाय आहेत की नाही? कारण आजकालच्या ह्या जगामध्ये प्रदूषणाच्या म्हणजे कारखाने तर निर्माण होतं पण प्रदूषण होऊ नये म्हणून अनेक उपाय जे आहेत केले जात आहेत, मग त्याप्रमाणे आणखीन काही करता येईल का? याचा सगळा अभ्यास व्हावा. केवळ एकमेकाच्या विरुद्ध भिडू भिडले आणि मतामतांचा गलबला, त्यातून मला असं वाटतं की नक्की काय आपल्याला काय जाते दिशा दिसणार नाही. तर खरीप हंगामाची तयारी सुरू आहे, अवकाळीचे पण पंचनामे सुरू आहे, विशेषतः सत्ताधारी पक्षातल्या आमदारांकडून कृषी अधिकाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत, मारहाण केली जाती आहे, कसं रोखायला? असं आहे की हे तर खरं आहे की अजून अनेक शेतकऱ्यांचे जे अवकाळीचे पैसे यायचे आहेत, कांद्याप्रसंगी नेता मॅच्युअर नेता असं काही उभं भाषणाला उभे राहिले आणि काही निर्णय त्यांनी जाहीर केला असं काही होत नाही ना. साहेब ठाकरे बंधू कोणामध्ये आहेत? उद्धव ठाकरे बाजू जाणार आहेत, खरं म्हणजे जे आहे त्यांना जाऊ दिलं पाहिजे. नक्की लोकांचं म्हणणं काय आहे? बारसुला उद्योग आला पाहिजे तो की नाही? दोन मत आहेत त्याच्यामध्ये. कोकणातील लोक नेहमीच जे आहे सांगत असतात की आम्हाला आमच्या इकडे उद्योग येत नाहीत, उद्योग येत नाहीत, उद्योग येत नाही. आपणही सातत्यानं म्हणतो फॉक्सकॉन गेला, हे गेला, ते गेला, आणि मग असे जर जे काही उद्योग येतात ते उद्योग यावेत की न यावेत? जामनगरला जो जसं जी इंडस्ट्री आहे जवळ तेवढ्याच तोला मोलाची ती इंडस्ट्री तिथे ती येते आहे. आणि लोक सांगतात की जामनगरची जी परिस्थिती आहे पर्यावरण उत्तम आहे, आंब्याची हजारो झाडं लावलेली आहेत वगैरे वगैरे. मी काही ते पाहिले नाही परंतु लोक त्याचं कौतुक करतात. तर आता बारसूतील काही लोकांचं दुसरं पण मत आहे की आमच्या आंब्याच्या झाडांचं काय होणार, पर्यावरणाचं काय होणार, हे सगळं आहे ना. मग आता नक्की काय करायचं आहे त्याचा विचार जे आहे ते सगळ्यांनी बसून केला पाहिजे. याच्यामध्ये थांबा हो, याच्यामध्ये जे आहे मला असं वाटतं की राजकारण आणण्याचा कोणी प्रयत्न करता का? मला इंडस्ट्री ती यावी की न यावी तिचं महत्व आहे की नाही ते पाहायला पाहिजे. आणि त्या इंडस्ट्रीमुळे किंवा उद्योगामुळे पर्यावरणाला कितपत धोका आहे याचा अभ्यास झाला पाहिजे. दोनच गोष्टी आहे याच्यामध्ये राज आणि एक तर आहे की आपल्या राज्यामध्ये इंडस्ट्रीज यायला पाहिजे या मताचा मी आहे, पण त्याचा प्रदूषण किती धोका आहे, किती नुकसान आहे त्या भागातलं याचं जे मोजमाप सुद्धा जे आहे झालं पाहिजे. प्रत्यक्ष त्यातले जे काही तज्ज्ञ आहेत त्यांनी परत परत तिथे गेलं पाहिजे. आता उगीच जे आहे एखाद्या गोष्टीला विरोध करायचा म्हणून विरोधही होता कामा नये, आणि जबरदस्तीने लोकांच्या मागे घेतला स्क्रिप्टेड होतं अशी देखील टीका होते. संपूर्ण घडामोडीमध्ये मी काय संपूर्ण घडामोडीमध्ये मी नव्हतो, कारण पवार साहेबांना आम्ही जेव्हा विचारलं तुम्ही तर आम्हाला काय विश्वासात सुद्धा घेतलं नाही, सांगितलं सुद्धा ना, तर त्यांचं असं म्हणणं होतं की मी जर तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही मला राजीनामा देऊ दिला नसता, तुम्ही मान्य केलंच सांगितलं असतं की नाहीच द्यायचं, आणि म्हणून मी तुम्हाला विचारलं नाही. पण एकूण असं वाटतं की अजितदादांना ते माहिती होतं, घरामध्ये त्याची चर्चा झाली होती, कदाचित राहुल पटेल यांनाही ते माहीत असावं, पण बाकीच्या आम्हा लोकांना मात्र त्याची काही कल्पना नव्हती. मी त्या कार्यक्रमामध्ये होतो आणि साहेबांचं पण भाषण सुरू झालं,
अर्धवट भाषण झालं तोपर्यंत मला कोर्टातून चिठ्ठी आली की मी कोर्टात गेलो नाही तर वॉरंट निघेल ईडी कोर्टातून. मग मी धावत जे आहे बाहेर पडलो आणि तिकडे कोर्टात गेल्यानंतर तिथे तुमच्या मीडियाच्या लोकांनी सांगितलं अहो तुमच्या साहेबांनी राजीनामा दिला आणि मोठा शॉक बसला की अरे सगळ्यांची चांगली भाषणं झाली. गिरीश कुबेरांचं भाषण झालं, राजीव खाडेकरांचं भाषण झालं, इतरांची भाषणं झाली, साहेब सुद्धा चांगलं बोलत आहे आणि मला सुद्धा शंका कुणालाही नव्हती आणि त्यामुळे तो खरोखर फार मोठा धक्का होता आणि म्हणून आम्ही तिकडे मी ताबडतोब धाव घेतली. इतरही सगळे लोक होतेच तिथे आणि त्याने ती कमिटी पण काहीतरी आमची जी आहे त्याची नावं जाहीर केली की हे लोक आता पुढचा निर्णय घेतील, पक्षाची दिशा ठरवतील, पुढचा अध्यक्ष कोण ते ठरवतील. मी तुम्हाला कल्पना आहे की मी सांगितलं साहेब एक कमिटी बिमिटी काय आम्हाला मंजूर नाही, तुम्हीच कमिटी, तुम्हीच अध्यक्ष आणि तुम्हीच आमची मेंटर आहात तर तुम्ही हे असं करू नका सांगून ऐकलं नाही. पवार साहेबांसोबत आपणही काम केलेलं आहे, अनेक नेत्यांचं असं म्हणणं होतं की ते पवार साहेब कधी एकाएकी निर्णय घेत नाही, विचार करूनच निर्णय घेतात. मग हा निर्णय असा एकाएकी झाला असावा किंवा विचार नाही. मग अशी मी सांगितलं की विशेषतः त्यांच्या घरातील कुटुंबियांना त्याची माहिती होती एवढं मात्र नक्की.